राजुरी येथे ग्रामसंसद या नूतन वास्तूमध्ये ग्राम पंचायत कार्यालयाचा शुभारंभ संपन्न. एपीजी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात समाजकीय व राजकीय क्षेत्रात अग्रेसर मोजे राजुरी गावात दिनांक 5 ऑगस्ट रोजी येथे ग्रामसंसद नूतन वास्तूमध्ये ग्राम पंचायत राजुरी कार्यालयाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी राजुरीचे ग्राम नेते माजी सभापती दीपक शेठ आवटी यांनी आपले एपीजी न्यूज मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना आपले मत व्यक्त केले. आज आपल्या राजुरी गावामध्ये राजुरीचं वैभव वाढवणार ग्रामपंचायतीचं कार्यालय आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी पार पाडलेलं आहे. राजुरी गाव एक जुन्या पिढीपासून रामचंद्र पाटील असतील, विनावटे असतील, आवटे सर असतील, एक गाव बैठक जोपासणारं हे गाव आहे. अगदी इतर वेळेस 10-15 फक्त पक्ष इकडं तिकडं झालं तरी गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वजण एकत्र असतात आणि मला सांगायला अक्षरशः आनंद वाटतो आहे की एक ह्या बॉडीच्या उपस्थितीमध्ये म्हणजे सुरुवातीला माऊली शेळकेंच्या उपस्थितीत खरेदी खत झालं, एकनाथ शेठ सरपंच झाल्यानंतर भूमिपूजन झालं आणि आज MD साहेब असताना आपण उद्घाटन केलं. म्हणजे ह्या वर्षापेक्षा कमी कालावधीच्या पिरियडमध्ये सर्वजण उपसरपंच चंदू शेठ असतील, मोहन शेठ असतील, सर्व ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य तर ह्यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून हे राजुरी गावाचं ग्राम वैभव ह्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि आजचा दिवसही इतका चांगला आहे की अयोध्येमध्ये आज श्रीराम मंदिराचं भूमिपूजन आपले पंतप्रधान आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते होत आहे आणि त्याच शुभदिनी आपल्या गावामध्ये आपल्या ग्राम वैभव संसद भवन ह्या इमारतीचं उद्घाटन झालं. हा याचा आनंद हा इतर शब्दात द्विगुणितच करता येत नाही, इतका आनंद आमच्या सर्व राजुरी ग्रामस्थांना, सर्व पदाधिकाऱ्यांना. ह्या कामामध्ये सर्वांनी आत्मीयतेने सहभाग घेऊन सहकार्य केलं आणि म्हणूनच हे वैभव आपल्यासमोर उभं राहिलं. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज ह्या गावात एक आनंदोत्सव दीपावलीसारखा साजरा होतोय याचा आनंद आम्हा सर्वजणांना आहे. एवढंच बोलतो या वृत्ताकरिता, एवढेच. एपीजी न्यूज मराठी बरोबर सदैव राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.